स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिक्ट आता पाहूया इफ अँड अँगल हॅज इट्स वर्टेक्स ऑन द सर्कल जर कोणाचे कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळावर असेल इट्स वन साइड टच द सर्कल त्याची त्या कोणाची एक बाजू वर्तुळाला स्पर्श करत असेल आणि अदर इंटरसेक्ट अदर साईट इंटरसेक्ट द सर्कल इन वन ऑर मोर पॉईंट म्हणजे कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळावर असेल आणि कोणाची एक बाजू त्या वर्तुळाला स्पर्श करून जात असेल आणि दुसरी बाजू कोणाची त्या वर्तुळाच्या एक किंवा दोन बिंदूतून जात असेल अशा प्रकारची स्थिती आहे स्थिती काय काय आपण ही केलेली इफ एन एंगल हॅज इट वर्टेक्स ऑन द सर्कल इट्स वन साइड टचेस द सर्कल अँड अदर इंटरसेक्ट द सर्कल इन वन आर मोर पॉइंट म्हणजेच कोणा जर वर्तुळाच्या वर्तुळावर कोणाचा शिरोबिंदू असेल आणि कोणाची एक बाजू वर्तुळाची स्पर्शिका असेल आणि दुसरी बाजू वर्तुळाच्या दोन किंवा जास्त बिंदू एक किंवा दोन बिंदू छेदत असेल तर त्या कोणाचे माप काय असणारे तर देन द दे मेजर ऑफ इज म्हणजे त्या कोनाचे माप द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर तर त्याने आंतरखंडित इंटरसेप्टेड म्हणजे अंतरखंडित आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मी असते अशा प्रकारचं हे प्रमेय आहे देन द मेजर ऑफ अँगल इज हाफ द मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क इन मराठी म्हणजे शिरोबिंदू वर्तुळावर असलेल्या कोणाची एक भुजा वर्तुळाची स्पर्शिका असेल तर दुसरी भुजा वर्तुळाला आणखी एका बिंदूत छेदत असेल तर त्या कोणाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते चला तर मग आता आपण यम केंद्रबिंदू असलेलं असलेलं इथं आपल्याला तीन प्रकारच्या वेगवेगळ्या म्हणजे शक्यता आपल्याला मिळू शकतात की कोणाचा कोणाची एक भुजा स्पर्श करून जाते एक भुजा दोन किंवा एक किंवा दोन बिंदू छेदून जाते अशा प्रकारची आकृती असेल तर या ठिकाणी तीन शक्यता असतात की दुसरी भुजा वर्तुळाच्या केंद्रातून जात असेल दुसरी भुजा वर्तुळाच्या केंद्रा केंद्र एका बाजूला असेल त्या कोणाच्या आणि त्या कोणाच्या आंतर वर्तुळाचा केंद्र असेल म्हणजे तीन शक्यता आपल्याला इथं मिळतील पहाता एक सर्कल ड्रॉ करू त्याचा सेंटर यम आहे बी ए एक भुजा आणि बी सी दुसरी भुजा एक भुजा बी सी ही स्पर्श केलेली आहे आणि दु कोणाची दुसरी जी भुजा आहे बी ए ही दोन बिंदूत म्हणजे बी बिंदूत स्पर्श केलेली छेदलेले आहे आणि ह्या ए बिंदूत छेदलेले आहे आणि ती भुजा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेलेले आहे आणि त्यावेळेस झालेला जो कोण आहे पहा ह्या कोणाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते हे आपल्याला दाखवायचे ही एक शक्यता आ, तीन शक्यतावरून आपल्याला या प्रमेयाची सिद्धता द्यायची म्हणजे प्रूफ करताना या तीन शक्यता आपल्याला हे करायचं आहे डी हा बिंदू त्या वर्तुळावरील म्हणजे त्या आर्कवरील एक पॉइंट घेतलेला आहे ही पहिली शक्यता आता दुसरी शक्यता यम केंद्रबिंदू असलेलं दुसरं वर्तुळ ड्रॉ केलेलं आहे बी बिंदूतून जाणारी बी सी एक स्पर्शिका आहे आता केंद्र आणि भुजा ह्यांचं जर निरीक्षण केलं तर कोण ए बी सीच्या बाह्य भागात केंद्र आहे वर्तुळाचं इथं भुजेवर वर्तुळाचं केंद्र होतं या दुसऱ्या आकृतीत वर्तुळाचं जे केंद्र आहे ते केंद्र या कोण ए बी सीच्या बाह्य भागात आहे म्हणजे लघु नाही तर दुसरा हा विशाल कौन झालेला आहे त्याच्यामध्ये ते केंद्र गेलेलं आहे आता तिसरी शक्यता आपण पाहूया पहा यम केंद्रबिंदू असलेलं बी मधून गेलेली ई सी स्पर्शिका काढली आणि दुसरी भुजा वर्तुळाला छेदून गेलेली आणि डी हा त्या कंसावरचा एक बिंदू आहे आता तीनही आकृत्या जर आपल्याला व्यवस्थित जर व्यवस्थित आपल्याला समजल्या तर निश्चितच मित्रांनो हे पुढचा जो प्रमेयाचा भाग आहे तो प्रमेयाचे आपण तीन टप्प्यांमध्ये विभागणी करूया की पहिला टप्पा कोणाचा शिरोबिंदू सॉरी वर्तुळाचा शिरोबिंदू वर्तुळाचा केंद्रबिंदू हा वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे हा वर्तुळाचा केंद्रबिंदू कोण सीच्या एका बाजूवर असताना आपण पाहणार आहे दुसरा वर्तुळाचा केंद्र त्या कोण ए बी सीच्या बाह्य भागात असताना आणि कोण ए बी सीच्या आंतर भागात असताना असे तीन विभाग आपण करूया तीन विभागाच्या तीन व्यवस्थितपणे आपण जर मांडणी केली तर निश्चित आपल्याला एवढं जरी मोठं प्रमेय असलं तरी ते प्रमेय व्यवस्थित समजेल इथपर्यंत भाग दिलेल्या गोष्टी ज्या होत्या त्या गोष्टी इफ अँड अँगल हॅज वरटेक्स हा वरटेक्स शब्द वापरलाय ऑन द सर्कल म्हणजे कोणाचा शिरोबिंदू हा बी घेतलाय आपण हा वर्तुळावर आहे इट्स वन साईड टच म्हणजे त्याची त्या कोणाची एक बाजू काय केलेलं आहे टच द सर्कल वर्तुळाला फक्त ती स्पर्श करून गेलेली आहे आदर इंटरसेक्ट आणि आदर दुसरी छेदलेली सर्कल आ, इन वन आर टू मोर पॉइंट्स म्हणजे एक किंवा दोन बिंदूमध्ये ते टच करून गेलेले आहे देन मेजर ऑफ अन अँगल म्हणजे इथपर्यंतचा जो भाग आहे तो भाग आपल्याला कशामध्ये लिहावा लागणार आहे गिवनमध्ये आणि हा पुढचा जो पार्ट आहे तो पार्ट आपल्याला कशामध्ये लिहावा हो लागणार आहे टुपरुप मध्ये म्हणजे त्या कोणाचं माप त्याने आंतर केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते हे आपल्याला लिहायचं आहे पहा आता पुढं गिवन लेट पार शिजारी मी आकृती काढलेली ले, लेट अँगल ए बी सी बी एन अँगल वे वर्टेक्स वर्टेक्स बी लाईज ऑन द सर्कल विथ सेंटर यम तर अँगल ए बी सी बी द अँगल वेअर वर्टेक्स बी लाईज ऑन द सर्कल विथ सेंटर यम हे आपल्याला गिवन मध्ये दिलेले इन साइड बी सी टच द सर्कल बी अँड साइड बी ए इंटरसेक्ट द इन द सर्कल ऍट पॉइंट ए दुसरी जी बाजू आहे ती बाजू म्हणजे कोण ए बी सी ची बाजू एक वर्तुळाला स्पर्श करते आणि दुसरी बाजू ए बिंदूत छेदून जाते एवढा भाग आपण कशामध्ये लिहिलेला आहे गिवन मध्ये आर्क एडीबी आर्क एडीबी इज इंटरसेप्टेड बाय ए बी सी आर्क डी बी हा ही जी डी बी आर्क आहे ती कोणत्या कोणामध्ये अंतरखंडित झालेले इंटरसेप्टेड अँगल ए बी सी मध्ये झालेली आहे आता टू प्रू तर ह्या कोणाचं माप म्हणजे मेजर द अँगल ए बी सी इज इक्वल टू हाफ द मेजर आर्क डी बी म्हणजे ह्या ए डी बीच्या निम्म माप कुणाचं असतं ए बी सीचं असतं हे आपल्याला दाखवायचं आहे आता आपण पाहूया याची प्रू काय काय दिलेलं आहे ते आपण गिवन मध्ये लिहिलं जे सिद्ध करायचे ज्याचं प्रूव करायचे ते आपण टू प्रूमध्ये मध्ये लिहिलं हे आपल्याला प्रूव करायचं पहा आता प्रूफ कन्सिडर इन थ्री केसेस हिअर वी सॉल्व्ह द फर्स्ट केस की अँगल ए बी सीज वन साइड गो टू सेंटर ऑफ सर्कल इन फिगर सेंटर यम लाईज ऑन आर्म बी ए ऑफ ए बी सी म्हणजे यम बिंदू हा कोण ए बी सी च्या बी ए बाजूतून किंवा बी ए बाजू वर्तुळाच्या बरोबर यम या केंद्र गेलेली आहे अँगल एबीसी इज इक्वल टू एंगल ए बी सी इज इक्वल टू किंवा एंगल एम बी सी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री का तर टँजंट थेरम सांगतं की वर्तुळाची त्रिज्या आणि स्पर्शिका कारण एम बी इज द रेडियस ऑफ सर्कल एम बी इज द रेडियस ऑफ सर्कल देन आर्क एडीबी इज अर्कल आर्क एडीबी सेमी सर्कल का होंगल ए बी सी हा नाइनटी डिग्री एंगल ए बी सी हा का नाइनटी डिग्री है देन मेजर आर्क एडीबी इज इक्वल टू वन एटी डिग्री डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू म्हणून आपण हे करतो की ह्याच्यात बी च माप किती येणार आहे वन एटी डिग्री अँगल ए बी सी इज इक्वल टू हाफ मेजर आर्क ए डी बी इज इक्वल टू वन एटी डिग्री डेफिनेशन ऑफ मेजर आर्क जे आपण यामध्ये सांगतो की कोणाच अर्धवर्तुळाचं कंसाचं माप एकशे ऐंशी अंश असतं मग ए बी सी हा एक छेद दोन कुणाच्या बीच्या निम्म माप ह्याच्या असणारे म्हणून याचं माप किती बी सी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री म्हणजे पहिला जो भाग आहे की ह्या अर्धवर्तुळ येणार आहे कारण केंद्रबिंदूतून गेलेली भुजा आहे म्हणजेच बी हे सेमी सर्कल होणार आहे आणि ह्या कोणाचं माप आपण पाहिलेलं आहे की ह्या कोणाचं माप म्हणजे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार नव्वद आहे आणि ह्या कंसाचं माप म्हणजे अर्धवर्तुळ कंसाचं माप एकशे ऐंशी आलं मग कोण एबीसी बरोबर हा मेजर आर्क एडीबी इज इक्वल टू वन एटी डिग्री डेफिनेशन ऑफ मेजर आर्क